नमस्कार, मी विष्णू सानप, लेट्सअप मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. राज्यातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. 27 फेब्रुवारीला या पुण्यातील चिंचवड आणि कसबापेठ या विधानसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक पार पडणार आहे, तर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. त्याआधी लक्षवेधी ठरतात त्या कसबापेठ ही विधानसभा मतदारसंघ, कारण हा मतदारसंघ भाजपचा गड मानला जातो. आणि या ठिकाणी पोटनिवडणूक जर झाली तर महाविकास आघाडीकडून भाजपला तगडं आव्हान दिलं जाऊ शकतं, किंवा ही निवडणूक पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार, या ठिकाणी खरंच निवडणूक होणार ह्या अशा शक्यता. आणि या कसब्यातील काय राजकीय समीकरणं आहेत हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आज ज्येष्ठ पत्रकार अविनाशजी थोरात सर आहेत. सर, तुमचं लेट्सअप मराठीमध्ये स्वागत. सर, कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये निवडणूक होणार की बिनविरोध निवडणूक होणार अशा चर्चा सुरू आहेत, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की ही निवडणूक बिनविरोध होईल. याचं कारण म्हणजे अंधेरीची निवडणुकीच्या संदर्भात सगळा गोंधळ आपण पाहिला होता. अंधेरी विधानसभा मतदारसंघातही सुरुवातीला जेव्हा निवडणूक जाहीर झाली तर त्यावेळी अशाच पद्धतीने सगळ्या पक्षांनी आम्ही लढणार असं म्हटलं होतं. परंतु त्यानंतर मग सगळ्यांनी थोडासा एक बसून निर्णय घेतला की निवडणूक बिनविरोध झाली. साधारणतः आपल्या महाराष्ट्राचं राजकारण जे आहे, हे राजकारण जर पाहिलं तर त्याला सुसंस्कृतपणाची एक झाक आहे. आणि या निवडणुकीमध्ये एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला असेल आणि त्या कुटुंबातीलच व्यक्तीला जर उमेदवारी दिली, तर महाराष्ट्रातल्या राजकारणाचा आत्तापर्यंतचा जर अनुभव पाहिला तर त्या पद्धतीने ती निवडणूक लढवली जात नाही. आता ज्या पद्धतीने सगळे सांगतायत की आम्ही लढणार, काँग्रेसने आत्ता परवा दिवशी सांगितलं की आम्ही लढण्यास तयार आहोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार असं म्हणाले की जर संख्याबळाचा विचार केला तर आम्हीही लढू शकतो. परंतु मला असं वाटतं की हे कार्यकर्त्यांना चेतवण्यासाठी हे सगळं असतं आणि ही निवडणूक अगदी शेवटच्या क्षणी बिनविरोध होऊ शकते. सर, निवडणूक जर झाली तर वन साईड निवडणूक होईल, भाजपच्या बाजूने कौल लागेल असं तुम्हाला वाटतं? खरं सांगायचं तर जर आपण गणित पाहिलं कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचं, तर हा मतदारसंघ मगाशी तुम्ही म्हटला तसा तो भाजपचा बालेकिल्ला आहे असं म्हणता येणार नाही. याचं कारण असं की गेल्या निवडणूक मोदी लाट होती, तो समजा आपण विषय सोडून दिला तर 2014 निवडणुकीमध्ये गिरीश बापट यांना अत्यंत निसटत्या मतांनी विजय मिळाला होता. आणि विशेष म्हणजे त्यावेळी रोहित टिळक हे जे आत्ता मुक्ता टिळक दिवंगत मुक्ता टिळकांचे पुतणे जे आहेत, तर ते त्यावेळेस लढले होते आणि ते केवळ 5 ते 6 हजार मताच्या फरकाने पराभूत झाले होते. आणि विशेष म्हणजे आणखी रवींद्र धंगेकर म्हणून जे आहेत मनसेचे, तर त्यांनाही फक्त 5-6 हजार मतं कमी होती. ह्याचा अर्थ त्या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली होती आणि या तिरंगी लढतीमध्ये गिरीश बापट निवडून आले होते. त्यामुळे कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचं जर स्वरूप पाहिलं तर पुण्यातल्या अनेकांना असं वाटतं की कसबापेठ विधानसभा म्हणजे तिथं सदाशिवपेठ आहे, एका समाजाचं म्हणजे अगदी सांगायचं तर ब्राह्मण समाजाचं प्राबल्य आहे. परंतु खरं तसं नाही आहे. कसबापेठ हा पुण्याचा सर्वाधिक कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ आहे. कसबापेठ मतदारसंघामध्ये कागदी पुऱ्यापासून ते नानापेठेचा भाग येतो. या भागामध्ये मुस्लिम जे मतदार आहेत ते मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचबरोबर पुणे शहर म्हणजे अगदी पूर्वीचं जे पुनवडी होतं तर तो म्हणजे हा मतदारसंघ आहे. तर इथे 18 पगड जातीचे मतदार आहेत आणि त्यामुळे केवळ भाजपच्याच विचारसरणीचे मतदार आहेत असा भाग नाही. आणि त्यामुळे हे होऊ शकतं, गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये अरविंद शिंदे काँग्रेसचे जे आता शहराध्यक्ष ते लढले होते आणि त्यावेळी काँग्रेसमध्ये म्हणजे अरविंद शिंदेंचं सांगायचं तर ते राहतात कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघात, ते ज्या नगरसेवक झाले ते कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघ झाले. परंतु काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामध्ये रवींद्र धंगेकर यांचं तिकीट कापून अरविंद शिंदेंना दिलं होतं, त्यामुळे गेल्या वेळेची निवडणूक तुलनेने सोपी झाली होती भाजपसाठी. परंतु जर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र आले, त्याचबरोबर त्यांना शिवसेनेची साथ मिळणार आहे. शिवसेनेचा तिथं चांगला एक शिवसेनेचे 3 नगरसेवक तिथून आलेले आहेत, विशाल धनवडे तिथले नगरसेवक आहेत. तर हे जर सगळा विचार केला तर ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता वाटत नाही. परंतु मुळात ही निवडणूक होईल का नाही हीच शंका आहे. बिनविरोध जर निवडणूक झाली तर भाजपचा कुठला चेहरा किंवा कुठला उमेदवार भाजप देऊ शकतं? आणि जर खरंच निवडणूक सुरू झाली, निवडणूक होईल, तर मग कुठला भाजप काही चेंज करेल का उमेदवारामध्ये? जर भाजपला बिनविरोध निवडणूक करायची असेल तर टिळक कुटुंबातील उमेदवार दिल्याशिवाय पर्याय नाही. टिळक कुटुंबातील जर उमेदवार दिला नाही तर निवडणूक बिनविरोध होणार नाही. आत्ता जर आपण कसबापेठ मतदारसंघाचं पाहिलं तर तिथे 2-3 नाव आहेत. हेमंत रासने तिथून इच्छुक आहेत, धीरज घाटे गेल्यावेळी तिथून इच्छुक होते, बिडकर गणेश बिडकर आहेत. आता गणेश बिडकरांचाही तोच प्रॉब्लेम आहे की गणेश बिडकरांचं जे ते स्वतःच्या नगर जिथून निवडून आलेत नगरसेवक झालेले आहेत, तर तो भाग हा कॅन्टोनमेंट मतदारसंघात येतो. अगदी ते म्हणजे त्या सीमेवर जे आहेत कसबापेठेच्या, त्यामुळे कसबापेठ मतदारसंघावर ते आत्तापर्यंत त्यांनी नेहमी हक्क सांगितलेला आहे. परंतु जर आपण विचार केला तर कसबापेठ मतदारसंघात त्यांचं काही फार प्राबल्य असं मला वाटत नाही. हा, आता पक्ष म्हणून जर त्यांना तिकीट दिलं तर कदाचित ते लढत देऊ शकतील. परंतु गणेश बिडकरांचा जो सगळा प्रभाव आहे तो सगळा कॅन्टोनमेंट मतदारसंघात आहे.
टिळक कुटुंबाला जर उमेदवारी दिली तर सोपं जाईल, पण गिरीश बापट यांच्या सुनबाई ह्याही इच्छुक आहेत असं दबक्या आवाजात बोललं जातं, तर असं काही परिणाम पडू शकतो का याच्यावर? मला तुम्हाला सांगायला आवडेल की आत्ताची जी भाजप आहे ही भाजपची अत्यंत पद्धत वेगळी आहे. म्हणजे गुजरातमध्ये निवडणुका झाल्या होत्या आणि त्याच्या संदर्भात एक बातमी आली होती की गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या पुतणी इच्छुक होत्या आणि त्यांनाही उमेदवारी मिळाली नव्हती. किंवा अगदी गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये माधुरी मिसाळ यांच्या कन्या ह्या कसबापेठेतल्या एका नगरसेवकपदासाठी त्या इच्छुक होत्या, त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे अशा पद्धतीने घराणेशाही चालवायची, म्हणजे जर निवडून येण्याचं कॅलिबर असेल तर 100% त्यांना उमेदवारी मिळेल, परंतु केवळ खासदारांच्या सृष्ट्या आहेत किंवा काय आहेत म्हणून भाजप उमेदवारी देईल असं काही वाटत नाही. आणि अशा पद्धतीने विचार आता भाजपचे लोकही करत नाहीत. म्हणजे कदाचित हे फक्त कदाचित आत्ता विधानसभा निवडणुकीचं तिकीट मागायचं आणि नगरसेवकपदाचं तिकीट पदरात पाडून घ्यायचं असंही असू शकतं. त्यामध्ये धक्कातंत्र वापरलं आणि बापट आणि टिळक या दोन्ही कुटुंबियाच्या व्यतिरिक्त कुठला भाजपमध्ये चेहरा दिसतो या निवडणुकीसाठी? तेच मी सांगितलं की हेमंत रासने आहेत, धीरज घाटे आहेत, गणेश बिडकर आहेत, तर असा कुठलाही चेहरा येऊ शकतो. आता तर नाव अविनाश धर्माधिकारी यांचंही यायला लागलेलं आहे. म्हणजे अविनाश धर्माधिकारींनी एकदा लोकसभेची निवडणूक लढवली होती, त्यांचे भाजपशी चांगले मधुर संबंध आहेत, तर त्यांचंही नाव आलेलं आहे. परंतु जर कुठलाही टिळक कुटुंबाशिवाय दुसरा कुणाला उमेदवारी दिली तर इथे लढत होईल आणि ती लढत झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना जर एकत्र आले तर मात्र ही निवडणूक चांगलीच रंगतदार होईल. गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही आत्ताच म्हणालेत की रोहित टिळकांनी ही मोठी टक्कर दिली होती, घाम फोडला होता बापटांना, तर आता शिवसेना म्हणजे ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांची ताकद खरोखर किती या मतदारसंघात? हा मी मगाशी जसं म्हटलं की रोहित टिळक काँग्रेसकडून उभे होते, रवींद्र दंगेकर त्यावेळी मनसेकडून उभे होते. रवींद्र दंगेकर आता काँग्रेसमध्ये आलेले आहेत, रोहित टिळक काँग्रेसमध्येच आहेत. राष्ट्रवादी त्यावेळी वेगळी लढली होती, तर राष्ट्रवादी, शिवसेना, ठाकरे गट आणि हे रोहित टिळक ह्यांची जर आपण समजा कागदावर जर बेरीज केली तर ती भाजपपेक्षा जास्त आहे. परंतु शेवटी कसं असतं की आत्ताची जी निवडणूक आहे ही ज्या पद्धतीत होती, ज्या परिस्थितीत होती, तर इथं सहानुभूती हा फॅक्टर खूप मोठा असतो. तर त्यामुळे भाजपकडे तो सहानुभूती असणार आहे. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ह्या तिन्ही पक्षांना एक असणार आहे की तो म्हणजे अंधेरीची पोटनिवडणूक आम्ही बिरोधात केली होती आणि त्याच्यामुळे मग तुम्ही मात्र हे केलं नाही, म्हणजे तुम्ही शब्द पाळत नाही अशा पद्धतीचा प्रचार केला जाऊ शकतो महाविकास आघाडीच्या विरोधात. त्यामुळे महाविकास आघाडीही थोडंसं विचारच करेल की ही निवडणूक कशा पद्धतीने लढवायची. महाविकास आघाडीकडून निवडणूक जर झाली तर कुठले चेहरे समोर येऊ शकतात उमेदवार म्हणून? उमेदवार म्हणून आता सगळ्यात पहिला जो आहे की काँग्रेस सांगते दावा आहे आमचा, अरविंद शिंदे इच्छुक आहेत, त्याचबरोबर रुपाली पाटील ज्या आहेत तर त्या आता राष्ट्रवादीमध्ये आलेल्या आहेत, त्या इच्छुक आहेत. हे दोन तीन जण इच्छुक आहेत. परंतु राष्ट्रवादीकडून सध्या तरी रवींद्र दंगेकर, अरविंद शिंदे ह्या हे दोघं वगळता तसा चेहरा अजून काही पुढे आलेला नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून. जर महाविकास आघाडीकडून या पोटनिवडणुकीत काही बंडखोरी होऊ शकते का असं तुम्हाला वाटतं का शक्यता? खरं सांगायचं तर आता ह्या निवडणुकीत बंडखोरी करणं कुणालाच परवडणार नाही. आणि महाविकास आघाडीकडे इतका मोठा नेता या मतदारसंघात नाही आहे की त्याच्यामुळे त्यांनी बंडखोरी करून, कारण बंडखोरी कधी होते जेव्हा निवडणूक खूप चुरशीची असते तर त्याच वेळेस बंडखोरी होते, काहीतरी संधी असते. पण आत्ता जर समजा त्या सगळ्या नेत्यांनी ज्यांना जे आत्ता इच्छुक आहेत, ज्यांना तिकीट मिळालं नाही, तर ते नाराज होऊ शकतात, तर ते त्यांची नाराजी मतदारातून दाखवतील. परंतु बंडखोरी करण्याची हिंमत कोणत होईल असं मला वाटत नाही. या पोटनिवडणुकीत जर पोटनिवडणूक झाली तर पारडं भाजपचं जड वाटतं तुम्हाला की महाविकास आघाडीचं? साहजिक आहे, भाजपच्या बाजूनी सगळ्याच गोष्टी आहेत. भाजपचं सरकार आहे आत्ता, भाजपकडे त्या मतदारसंघामध्ये चांगलं एकंदर त्यांनी बांधणी चांगली केलेली आहे, त्याचबरोबर सहानुभूती भाजपकडे आहे, त्यामुळे भाजपचं पारडं जडच राहणार आहे. मनसेचा चांगला प्रभाव या मतदारसंघात आहे, तर मनसेनी जर मनसेचा भाजपला छुपा समर्थन आहेत तर मनसेनी जर भाजपला पाठिंबा दिला तर त्याचा मोठा परिणाम असा काही पडेल का? मनसेचा ह्या मतदारसंघात तसा फार मोठा प्रभाव नाही आहे. रवींद्र दंगेकर ज्यावेळेस होते मनसेमध्ये तर त्यावेळेस ते निवडून आले होते, परंतु मनसेचा असा कुणी मोठा नेता इथे दिसत नाही. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड आणि कसबा हे एक रंगीत तालीम म्हणूनच त्याच्याकडे बघितलं जात आहे. खरंच महापालिका निवडणूक आणि या पोटनिवडणुकीचा परिणाम असा या निवडणुकीवर पडू शकतो का? पोटनिवडणुकीचा परिणाम शक्यतो कधी होत नाही. आणि महापालिका निवडणूक आणि पोटनिवडणुकीचा संबंध जोडणं आपण थोडंसं चुकीचं होईल. याचं कारण असं आहे की ही पोटनिवडणूक एका दोन आमदारांच्या मृत्यूमुळे झालेली आहे, त्यांचा अकाली मृत्यू झालेला आहे. आणि दोन्ही आमदार हे तसं जर आपण जर विचार केला, म्हणजे चिंचवडचे लक्ष्मण जगताप जे आहेत तर त्यांचे म्हणजे ते राष्ट्रवादीमध्येच होते, अजित पवारांचे त्यांचे खूप मधुर संबंध होते, अजूनही अजित पवार त्या दिवशीच त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करून आले. तर त्यामुळे असं फार त्वेषाने निवडणूक लढवतील
ह्या त्यांच्याच घरातील जर समजा एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला जर उमेदवारी दिली तर ते फार त्वेषाने निवडणूक लढवली जाणार नाही, त्यामुळे या निवडणुकीचा महापालिकेच्या निवडणुकीशी फारसा संबंध राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी असते की पोटनिवडणुकीमध्ये साधारणतः ज्या पद्धतीने कार्यकर्ते पण उतरतात तर कार्यकर्त्यांना माहिती असतं की साधारणतः आता वर्ष किती राहील, 2024 विधानसभा निवडणुका आपल्या होत आहेत, तर 1-1.5 वर्षासाठी फार मोठ्या त्वेषाने ही निवडणूक लढवली जाणार नाही. फक्त काय आहे की कशा पद्धतीने राजकारण, म्हणजे मुंबईत राजकारण कसं होतं, म्हणजे पक्ष नेतृत्वावरचं राजकारण कशा पद्धतीने खेळलं जातं ह्याच्यावर हे होणार आहे. त्याच्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीचा ह्याच्याशी काही परिणाम होणार नाही. चिंचवडमधून भाजपचे संभाव्य उमेदवार कोण असू शकतात असं तुम्हाला वाटतं? चिंचवडमधून आत्ता तरी जे आपल्याला ऐकायला मिळतं आहे तर त्यामध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि त्यांचे बंधू शंकरराव हे दोघं उमेदवार आहेत असं हे करतात. आणि भाजप मला वाटतं की चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियालाच तिलाच कुणाला तरी उमेदवारी देईल. महाविकास आघाडी होण्याआधी जो पहिला प्रयोग केला गेला पिंपरी चिंचवडमध्ये, राहुल कलाटेंना सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता आणि त्यांनी जोरदार लक्ष्मण जगतापांना त्यावेळेस टक्कर दिली होती. राहुल कलाटेंचं नाव महाविकास आघाडीकडून पुढं केलं जाऊ शकतं का या निवडणुकीत? कदाचित जर लक्ष्मण जगताप असते आणि पुढच्या वेळेस निवडणूक झाली असती तर राहुल कलाटेंचं नाव पुढं केलं गेलं असतं. अजित पवारांचा लक्ष्मण जगतापांवर जो राग होता तो राग काढण्यासाठी त्यांनी खूप त्यांना ताकद दिली असती. परंतु आत्ताची परिस्थिती वेगळी. लक्ष्मण जगताप हे जवळजवळ गेले वर्षभर आजारी होते, त्यांचं जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांची तब्येत खूप हे बिघडली होती आणि सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते त्यांना जाऊन भेटत होते. त्यामुळे राहुल कलाटेसुद्धा त्या त्वेषाने लढतील आत्ता असं वाटत नाही. हां, 2024 ते 100% लढतील, परंतु आत्ताच्या पोटनिवडणुकीत फार लढणार नाहीत असं मला वाटतं. चिंचवड मतदारसंघ हा पूर्वीचा राष्ट्रवादीचा होता, मात्र आता लक्ष्मण जगताप भाजपमध्ये ते गेले आणि तेव्हापासून ते भाजपचा मतदारसंघ झाला आहे. कशी ताकद आहे राष्ट्रवादीची आणि भाजपची चिंचवडमध्ये? चिंचवड मतदारसंघ हा तसा भाजपचा पूर्वी होता चिंचवडमध्ये, म्हणजे जसं आपल्याकडे सदाशिवपेठ आहे पुण्यामध्ये तसं चिंचवडमधला जो भाग आहे तो भाजपच्या विचारसरणीचा होता. परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता तो लक्ष्मण जगतापांची वैयक्तिक ताकद फार मोठी होती. म्हणजे 2014 निवडणुकीमध्ये श्रीरंग बारणी जे आत्ता खासदार आहेत त्यांची आणि लक्ष्मण जगतापांची लढत झाली होती आणि त्या मतदारसंघात साधारणतः 7व्या 8व्या फेरीपर्यंत शिवसेनेचे आणि शिवसेना भाजप युतीचे जे उमेदवार आहेत श्रीरंग बारणी ते पुढे होते. आणि त्यानंतर असं सांगितलं जातं की जेव्हा सांगवी आणि बाकीचा पट्टा सुरू झाला त्यावेळेस लक्ष्मण जगतापांनी 20,000 जे त्यांचं लीड होतं ते तोडलं आणि त्यांनी लीड घेतलं. म्हणजे याचा अर्थ असा की लक्ष्मण जगतापांची वैयक्तिक ताकद फारच मोठी आहे आणि सांगवी आणि त्या पट्ट्यात तर आता त्यांचं त्या मृत्यूमुळे तर त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती असणार आहे. राहुल कलाटे हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून गेल्या वेळेस म्हणजे शिवसेनेत होते ते, मात्र त्यांनी बंडखोरी करून इतर पक्षांनी त्यांना राजीनामा पाठिंबा दिला होता. मात्र राष्ट्रवादीचा असा कुठला नेता आहे का की तो खरंच जगताप घराण्याला टक्कर देऊ शकतो? आत्ता सध्या तरी तिथं कुणी नाही आहे राष्ट्रवादीचं, म्हणजे कदाचित 2024 कुणी तयार होईल, परंतु आत्ताच्या परिस्थितीत सध्या कुणी नाही आहे तिथे. धन्यवाद सर, तुम्ही लेट्सअप मराठीशी बातचीत केली. तर हे होते अविनाशजी थोरात सर, ज्यांनी की कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये काय होऊ शकतं, ही निवडणूक होऊ शकते की बिनविरोध होऊ शकते या शक्यतेवर आपल्याशी बातचीत केलं आहे. आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये थांबतो.